वर्धा नांदेड रेल्वेच्या भूसंपादनात 8 शेतकऱ्यांना वाढीव मोबदला न मिळाल्याने त्यांनी जिल्हा कार्यालयावर जप्ती आणली, परंतु निवासी जिल्हा अधिकारी यांनी काही दिवसांचा अवधी मागितल्याने जप्तीची नामुष्की मात्र टळली. अशोक भानुसिंग राठोड, संदीप भुजंगा पवार, जीवन भोजू जाधव, शंकर लक्ष्मण मांजरे, श्रीराम रत्ना चव्हाण, पुंजी हरी जाधव, चंद्रभान भिवा ढोरे, शिवा ढोरे, सर्व राहणार गवळीहेटी तालुका यवतमाळ यांची वर्धा नांदेड रेल्वे मार्गात जमीन संपादन करण्यात आली. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यात आला नाही. यामध्ये 1,12,00,000 व दावा शेतकऱ्यांना केला आहे. यापूर्वी 3 वेळा वॉरंट काढून देखील मोबदला मिळाला नाही, त्यामुळे आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती आणली, परंतु निवासी जिल्हा अधिकारी यांनी काही दिवसांचा अवधी मागितला, त्यामुळे जप्तीची नामुष्की टळली. यावेळी बिलीप जनार्दन खडतरे, हरीश जाधव, वकील भगवंत, विष्णू ठाकरे व 8 शेतकरी उपस्थित होते. गवळीहेटी येथील शेतकऱ्यांची जमीन रेल्वे प्रकल्प, मध्यवर्ती रेल्वे प्रकल्प वर्धा यांनी संपादित केलेली होती, त्याच्या संदर्भातला व्यवस्थित मोबदला न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी पुनर्वसन प्राधिकरण नागपूर यांच्याकडे वाढीव मोबदल्यासाठी पिटिशन दाखल केले होते. तेव्हा पुनर्वसन प्राधिकरण नागपूर यांनी वाढीव मोबदला देऊन आदेश पारित केला व सदरची रक्कम मध्यवर्ती रेल्वे भरत नसल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्यावर आम्ही वॉरंटची बजावणी केली. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी प्रयत्न करून आम्ही प्रयत्न करतो असं मागील 6 महिन्यापासून चालू आहे, परंतु आज पावेतो शेतकऱ्यांना त्यांची वाढीव मोबदला रक्कम न मिळाल्यामुळे आम्ही हा वॉरंटची बजावणी केलेली आहे.